थोड़ी तरी मर्यादा राखली पाहिजे, थोड़ी तरी मर्यादा। स्वतः चालूच शकत नाही, मंत्राला येऊ शकत नाही, दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरतात तर टीका। मग हे कसे पाकिस्तानला गेले पंतप्रधान पाकिस्तानचं केक कापायला? अरे एक देश दुसरे देश जे संबंध असतात जावं लागतं, तुला नाही कळायचं, तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही, कळलं नाही तुला, हे संबंध काय करणार? कळणार फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग केला, बेईमानी केली, गद्दारी केली, असं हा उद्धव ठाकरे आहे। हा लवाड लांडगे आहे, मी त्याला नाव ठेवलं लवाड, खोटं फार बोलतो। उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात शिवसेना किती खाली आली आहे, कोणी जमीन दाखवायची गरज नाही, आपोआपच जमिनीवर आले आहेत, हे चित्र पाहायला अनुभवायला मिळाल। अनुभव काय वैचारिकता वक्त्यांमध्ये, बौद्धिकता, विधायक कार्याचा अनुभव काय आहे? आणि अशा ना संधी नारायण राणेवर फक्त बोलण्यासाठी आणतो, ठीक आहे तो विषय मी शेवटी घेईन। पण एकंदरीत हा मेळावा जो झाला यामध्ये पोकळ वल्गना आणि शिव्या सापापलीकडे काही नव्हतं। आमच्या नेत्यांवर टीका केली, मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं ही टीके तोंड बंद नाही केलं ना तर उद्या कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात जर बिघडला तर जबाबदार उद्धव ठाकरे असेल। आम्ही आमच्या नेत्यांबद्दल काय बोललेलं ऐकून घ्या घेणार। अमित शाह म्हणे या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून हे राज्यात फिरतात, बाकी काय? तुम्ही 370 कलम जम्मू काश्मीर मधून हटवलं का? कायदा सुव्यवस्था आहे देशाच, देशातील लोकांना संरक्षण कोण देत आहे, कोण सांभाळत आहे? थोडी तरी मर्यादा राखली पाहिजे, थोडी तरी मर्यादा। स्वतः चालूच शकत नाही, मंत्राला येऊ शकत नाही, दुसरे या राज्यातून त्या राज्यात फिरतात तर टीका। हा 20 मिनिटं माणूस चालू शकत नाही, बडाया खाली तोडायच्या। मला डॉक्टरनी परवानगी दिली वाकायला, मग वाकायला पण डॉक्टर लागतो, मग काय तू काम आणि कार्य करणार, काय करणार? आणि म्हणून परवाच्या मेळाव्याला जी टीका केली आहे, मी सांगेन केलेल्या उपकाराची ही परतफेड आहे का? 2019 निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली खासदारकी आमदारकीची, आणि जे काय निवडून तेव्हा आले ते मोदींच्या नावावर आले, असं असताना मोदींवर टीका करता, मोदींवर काय म्हणे? आम्ही आम्हाला मुसलमानांच्या विरुद्ध हिंदुत्ववाद आम्हाला शिकवतात, मग हे कसे पाकिस्तानला गेले पंतप्रधान पाकिस्तानचं केक कापायला? अरे एक देश दुसरे देश जे संबंध असतात जावं लागतं, तुला नाही कळायचं, तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही, कळलं नाही तुला, हे संबंध काय करणार? कळणार याचा हिंदुत्वात संबंध का आला? आणि या माणसाने तोंड उघडूत नाही हिंदुत्वाबद्दल, उघडू नाही, काय बोलायची नैतिकता नाही, नैतिक अधिकार नाही या माणसाला, बेगडी हिंदुत्व या माणसाचा, बेगडी हिंदुत्व। दोन हजार 2019 निवडणूक झाल्यानंतर निवडून आणले त्यांच्या आमदार 56, मोदींचं नाव सांगून निवडून आणले,
आणि नंतर त्यानंतर बीजेपी शिवसेना युतीमध्ये निवडून आले, त्यानंतर आले का बीजेपी बरोबर युती असताना? नाही, का गेले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर? फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाचा त्याग केला, बेईमानी केली, गद्दारी केली, असं हा उद्धव ठाकरे आहे. हा लवाड लांडगे आहे, मी त्याला नाव ठेवलं लवाड. खोटं फार बोलतो, सगळं खोटं बोलतो. कालची भाषण एकनाथ शिंदेच्या मेळाव्याची तुम्ही ऐकली असती. खासदार शेवाळे काय म्हणाले? अरे काल मनोहर जोशीने शिवाजी पार्कला मंचावर बसवलं, त्या मनोहरजीच्या घरावर सदा सर्वरकरना हल्ला करायला सांगितला होता. यात माणसानी ना खोटाड्या माणसानी, एक नंबरचा खोटाडा आणि लबाड आहे उद्धव ठाकरे. काय म्हणे तू आणतो? तुझी ती माणसं आहे ना, तो कोण बोलले ते जरा समोर उभा कर, हिंमत आहे का? नाही तू तर उभा राह कधी तरी माझ्यासमोर. साहेबांनी घडवलाय, रक्त रक्तामध्ये स्वाभिमान भरलेला आहे. तुझ्या सुपाऱ्या आपण काय काम करू शकले नाही. शकीलला दिली सुपारे, छोटा राजेला दिली, सुभाष सिंगला दिली, नारायण राणेला मारा, काय झालं? मारलं का म्हणे आहे जिवंत आज? मी पुरून उरेन उद्धव ठाकरे, पुरून उरेन. तुला नाही आव जाऊ कोणासाठी नाही मारायला, एकनाथ शिंदेवर काय भूलं? एकनाथ शिंदेवर कोणावर बोलाव? त्याला त्याला म्हणे पद दिली, मंत्रीपद केली, अमुक मेहरवाणी तू करतोस काय? ही शिवसेना वाढवली कोणी, टिकवली कोणी, सत्तेपर्यंत आणली कोणी? शिवसैनिकांनी. त्या शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे आहे, ते 40 आमदार आहेत.